नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. सिडकोत भाजी विक्रेत्याची 6 जणांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच असून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेनं नाशिक हादरलं आहे. सोशल मीडियावरून मारहाणीचा व्हिडिओ टाकल्याच्या किरकोळ वादातून भर रस्त्यात युवकाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या संदर्भात 5 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सिडको भागातील लेखानगर येथील शॉपिंग सेंटर येथे भाजी विक्रेता संदीप आठवले वय 22 याची हत्या करण्यात आली. 4 ते 5 जणांच्या टोळक्यांनी संदीपवर धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. संदीपच्या छातीत, पोटात, मानेवर तब्बल 30 पेक्षा अधिक वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर झालेल्या संदीपचा हा जागीच मृत्यू झाला. संदीपवर हल्ला करून हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 5 संशयितांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलीस प्रशासनाला एक सांगणं आहे आता की दिवसा ढवळ्या आंबड पोलीस हद्दीमध्ये एवढ्या महिन्याभरात 3 ते 4 घटना अशा घडल्यात आणि प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच एक विनंती आहे आमची. आणि जोपर्यंत आरोपी पोलीस डिपार्टमेंट पकडत नाही किंवा ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रोसिजर सिव्हिलची PMची असू किंवा बॉडी ताब्यात घेणार नाही. की नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने एकतर रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करू किंवा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करू. ही वेळ पोलीस प्रशासनाने आम्हाला आणू नये. आज रात्रभरात त्यांनी आरोपींना अटक करावी व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. बरोबर. 6 आरोपी ताब्यात आहेत, त्यापैकी 5 मेजर आहेत, ते अटक करण्यात आले. 1 विधी संघर्षित बालक आहे, तो ताब्यामध्ये आहे आणि सर्वांवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी माननीय CP साहेब यांनी सदरचा गुन्हा ACP साहेबांकडे तपासाला दिलेला. या घटना घडू नये म्हणून जर कधी लोकांना आता या घटनेची थोडीशी माहिती काढली तर काही ज्या पूर्व घटना ज्या घडतात ते पोलिसांपर्यंत जर आल्या तर याला 100% पोलिसांकडनं आडा बसू शकतो. आणि आता माननीय CP सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी जास्त संपर्क वाढावा म्हणून चौकसभा ठेवल्यात आणि आम्ही आत्तापर्यंत 8 चौकसभा घेतल्या आहेत. पण अशी अगोदर जर याची कल्पना आली तर अशा घटनांवर पोलीस 100% आडो घालू शकतात. तसंच जे टवाळखोर आहेत, जे रेकॉर्डवरचे आहेत, त्यांचं डोई जर भरायचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि आता याच्यातली यांची पूर्ण कुंडली आम्ही काढलेली आहे आणि कुंडलीच्या आधारावर त्यांना ज्या कायद्यामध्ये मोठ्यात मोठा म्हणजे कठोरात कठोर ज्याच्यामध्ये बसेल त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. नाशिकच्या अंबड सिडको परिसरात हत्या सत्र सुरूच असून महिन्याभरात जवळपास 4 जणांचा खून झाला आहे. अंबड परिसरात किळकोर कारणातून मिराज खान आणि इब्राहिम शेख यांची हत्या झाली होती. त्यानंतर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं अंबडमधील युवकाची हत्या झाली. त्यातच आता संदीप आठवलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.